कशी करते ते दाखवते. त्यासाठी सर्वात आधी म्हणजे पेपर घ्यायचे, पेपर आठवून घ्यायचे खाली. पेपरवर गिरणी घ्यायची म्हणजे फरशी जास्त खराब होत नाही. तर गिरणी साफ करण्यासाठी मी कॉटनचा रुमाल घेतला आहे आणि एक दुसरा रुमाल घेतला आहे. गिरणी स्वच्छ करण्यासाठी कधीच कुठल्याही प्रकारचा ओला कापड यूज करायचा नाही. आणि ह्या ज्या गाळण्या आहेत याला धुवून वाळून घ्यायचे उन्हामध्ये. मी आधी कॉटनच्या कापडने गिरणी स्वच्छ करून घेतली. जिथं आपल्याला चाळण्या ठेवण्यासाठी जी जागा असते तिथं स्वच्छ करून घेत आहे. नंतर मी जो वरचं भांडं आहे ते भांडं साफ करून घेत आहे. हे जे गिरणीचं जे भांडं आहे यामध्ये 5 किलो धान्य बसतं. बऱ्याचदा आपल्याला गहू दळून झाले की त्यामध्ये डाळ वगैरे टाकायची असते किंवा तांदूळ दळायचे असतात, मग त्यावेळेस ही जी काळ्या कलरची चक्री दिसत आहे यामध्ये आधी टाकलेलं धान्य अडकून राहतं. तर ते असं हाताने प्रेस करून घ्यायचं अलगद आणि स्वच्छ करायचं, म्हणजे त्यातली डाळ तांदूळ जे काय आधीचं धान्य आहे ते पडून जातं आणि मग गिरणी स्वच्छ होऊन जाते. ही आतल्या बाजूने क्लीन करून घेऊया आपण. डब्बा काढून घेतला मी. मी आज सकाळीच गहू दळून घेतले होते त्यामुळं या डब्याला जरा पीठ लागलेलं आहे. या डब्यातलं पीठ काढून घेतलं मी. त्यानंतर या डब्याला भिजत घालायचं पाण्यामध्ये. 2 तासात भिजून जातो व्यवस्थित आणि नंतर स्वच्छ करून घ्यायचं तो डब्बा, त्यावरचं ते झाकण. त्यानंतर जो ब्रश राहतो हा ब्रश जो आहे तो गिरणीबरोबरच येतो, त्याने साफ करून घेत आहे. मेन साफ करण्याची बाजू म्हणजे हे जे आतलं जातं आहे याला साफ करावं लागतं. आणि कधी कधी काय होतं, आपण तांदूळ टाकले, गहू टाकले, खास करून ज्वारी टाकली, ज्वारी टाकल्यानंतर हे खूप जाम होऊन जातं. त्यामुळं इथून धान्य पडतच नाही. बघा हे जे होल दिसतंय ना यातनं धान्य पडत नाही, जाम होतं हे. आणि हे जे जातं फिरायचंच बंद होऊन जातं. अशा वेळेस एखादा टोकदार चाकू किंवा फोर्क स्पून घ्यायचा आणि ही जे बाजू आहे ही साफ करून घ्यायची, म्हणजे जातं व्यवस्थित फिरतं आणि गिरणी चालू होते. शक्यतो यामध्ये ज्वारीचं धान्य दळायचंच नाही, कारण ज्वारीमुळेच बऱ्याचदा जाम होते. ती गहू किंवा डाळ किंवा तांदूळ दळल्यामुळं नाही होत. त्यामुळे मी तरी ज्वारी दळायचं या गिरणीमध्ये टाळते. बाहेरची बाजू पण साफ करून घ्यायची. हे बघा ही गाळणी अशी निघून जाते बाहेर. गाळणी निघाल्यानंतर जे इथले जे फायबरची बॉडी आहे ही याला खूप चिटकलेलं असतं पीठ. ते ब्रशच्या मदतीने व्यवस्थित साफ होऊन जाते. आता मी जेव्हा ही गिरणी साफ करत आहे याच्या 2 तास आधी मी गहू दळून घेतले होते, त्यामुळं याला असं बऱ्यापैकी पीठ लागलेलं आहे. दळून झाल्यानंतर लगेचच गिरणी स्वच्छ करायला नाही घ्यायची, गारू द्यायची पूर्णपणे 2-3 तासासाठी. त्यानंतर स्वच्छ करायची, कारण ही जे जातं आणि जे गाळणी वगैरे आहे किंवा ही आतली बॉडी ही खूप गरम झालेली असते, त्यामुळे पूर्ण गार झाल्याशिवाय नाही निघत हे सगळं. आणि ही जी आतलं फायबरची बॉडी आहे इथं पण पीठ चिटकलेलं असतं, पूर्ण वाळलं ते की निघून जातं लगेच ब्रशने साफ केल्यावर. आपण जेव्हा बाहेरून पीठ दळून आणतो त्यावेळेस बऱ्याचदा तांदुळावर गहू दळून दिलेले असतात, गव्हावर ज्वारी, ज्वारीवर बाजरी असं दळून दिलेलं असतं. त्यामुळं शक्यतो घरी गिरणीमध्येच आपण जेव्हा कणिक तयार करतो त्याच्या चपात्या पण छान होतात आणि असं मिक्सचं वगैरे पण नसतं, त्यामुळं
शक्यतो घरीच गिरणी आणून आपण ही करू शकतो. मेंटेनन्स याला एवढा काही विशेष नाही, कारण मी गिरणी घेऊन जवळपास 8 वर्ष झाली आहेत, अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये आहे. फक्त एक वेळेस त्याची पिन खराब झाली होती, तेवढी चेंज केली होती. हे बघा, हे एवढं सगळं पीठ निघालं आहे यामध्ये. त्यानंतर मी एक कापड घेतलं आणि कापडने सर्व गिरणी स्वच्छ पुसून घेतली. आपण गिरणी आणल्यानंतर ती वापरतो कशी त्यावर सुद्धा डिपेंड राहतं की ती किती दिवस टिकते, कशी वापरते. यामध्ये जवळपास 8 ते 10 किलो किंवा जास्तीत जास्त 12 किलो धान्य एका वेळेस दळायचं. जर तुमची फॅमिली जॉईंट फॅमिली असेल, तुम्हाला जास्तीचं दळायचं असेल, तर दुसऱ्या दिवशी परत लावायचं, लाईटचं व्होल्टेज वगैरे चेक करून मगच गिरणी वापरायची. शक्यतो सकाळच्या वेळेस नाही वापरायची किंवा रात्रीच्या वेळेस नाही वापरायची, दुपारच्या वेळेस वापरायची गिरणी. त्यामुळं लाईट व्होल्टेजनुसार व्यवस्थित हे होते आणि गिरणी पण चांगली टिकते आपली, त्याला मोटरला वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर मी बाहेरून पण सर्व गिरणी साफ करून घेतली, कारण पिठाची गिरणी म्हटल्यावर या होलमधनं बरेच पीठ बाहेर येतो, ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावं लागतं. आपण जेव्हा गिरणी लावतो त्यावेळेस बरेचदा गिरणीतलं पीठ बाहेर उरतं, आतमध्ये डब्बा तर आपण व्यवस्थित फिट करतच असतो, पण तरी सुद्धा बरेचदा पीठ बाहेर उरतं. तर ते सोडू नये म्हणून एक काम करायचं, हे जे होल असतात यातलं बरेचदा पीठ उडत असतं, ते बघा दोन्ही साईडने होल असतात. त्यासाठी ना मी असं एक कापड घेते, जुन्या पडद्याचा कापड आहे, कुठल्या प्रकारचं कापड घेऊ शकतात, थोडं जाड घ्यायचं फक्त. आणि असं गिरणी लावून झाली, त्यामध्ये धान्य टाकून झालं, असं वरून टाकून द्यायचं, म्हणजे जी पीठ आहे ना खूप नाही उडत, थोडं बाहेर आलं तरी ते इथंच पडतं, असं भरभर पसरत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून बघताय, तेही मला कमेंट करून सांगा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.